प्लस 46 प्लस 32 प्लस 51 प्लस 85 प्लस 36 दैट इज 273. फर्स्ट लेवल ची फर्स्ट रैंकर स्टूडेंट आहे मधुरा बाळासाहेब भुले. मार्केट फल्या फल्यांच्या झाल्या बत्त्या गुल फल्या फल्यांच्या झाल्या बत्त्या गुल सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज ऑक्सिपर्ल या ठिकाणी गुरु एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आयोजित अबॅकस अँड वैदिक मॅथ कॉम्पिटिशन 2023 या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर कसा होतोय आजचा कार्यक्रम आपण आज पाहणार आहोत. चला अबॅकस अँड वैदिक मॅथ क्लासेस आता शिरूरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर टाकणारी शिरूर शहर व परिसरातील एकमेव अकॅडमी. संपर्क 7056475794. मी फक्त लास्ट 1 मिनिट राहिल्यानंतर रिमाइंडर देणार आहे, ठीक आहे? 6 मिनिटाचा वेळ असेल, शेवटचा 1 मिनिट राहिल्यानंतर रिमाइंडर असेल तुम्हाला. एकदा 3 मिनिट झाल्यानंतर आणि एकदा लास्ट 1 मिनिट झाल्यानंतर ज्यावेळेस मी स्टॉप म्हणेल त्यावेळेस तुमचे पेन हे बंद झाले पाहिजेत त्या ठिकाणी. ओके, रेडी? 3 2 1 अँड स्टार्ट. संचालिका विद्या कोठावळे मॅडम आणि त्यांचे यजमान कोठावळे सर यांच्या वतीने आपण गुरु अबॅकस अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आलेल्या प्रमुख मान्यवरांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर सोमवंशी सर, वेदांत हॉस्पिटल आणि MBBS आणि MD ऑर्थो जर्मनी युनिव्हर्सिटीमधून सरांनी पूर्ण केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे की वेदांत या हॉस्पिटलमधून रुग्णसेवा त्यांची अहोरात्र सुरू असते आणि आपल्या सगळ्यांना या त्यांच्या सेवेचा लाभ होत असतो. गुरु अबॅकस अकॅडमीकडून आपण त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर दत्तात्रय ठुबे सर, प्राथमिक शिक्षक, हे देखील आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित
झालेले आहेत, त्यांचा देखील आपण या गुरु अभ्यास अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आपण करूया. त्याचबरोबर स्वप्नील प्रकाश घारे, भारतीय रेल्वे अकाउंट विभाग मुंबई विभाग यांचे देखील या आजच्या या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण हार्दिक स्वागत करत आहोत. गणेश खनसे, मॅनेजर टाटा ग्रीन बॅटरी यांचे देखील आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. माननीय मेजर दीपकजी बडे यांचं देखील आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आपण करत आहोत. याचबरोबर सागर थांगे, बी मॅकॅनिकल फिटनेस टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचं देखील आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, आजच्या या कार्यक्रमातले स्पर्धक म्हणजे विद्यार्थी जे सकाळपासून या स्पर्धेमध्ये आहेतच आणि अतिशय उत्साहाने या बक्षीस वितरणाची वाट पाहत आहेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहोत. गुरु अभ्यासला आंतरराष्ट्रीय लेवलचा दर्जा मिळालेला आहे. तर आज आपण ही जी कॉम्पिटिशन होती यामध्ये 6 मिनिटांमध्ये 100 गणिते, त्यांनी इमॅजिन 6 मिनिटांमध्ये 100 गणिते सोडवण्याचा विक्रम जो आहे आज या मुलांनी केलेला आहे आणि अर्थात सोडवलेली आहेत. त्याचा रिझल्ट आपल्याला काही वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. जर आपण जनरली जर विचार केला तर आपण काय करतो, कॅल्क्युलेटरचा वापर करतो, पण 1 ते 100 नंबर्स लिहायला किती वेळ लागतो? 1 मिनिट, 1 ते 1.5 मिनिट. बरं, 1.5 मिनिट पकडूया आपण. आता या मुलांना काय करायचं आहे, ते नंबर्स लिहायचेत पण प्लस कॅल्क्युलेशन पण करायचेत. आता तुम्ही सॅम्पल पेपर जे काही आम्ही तुम्हाला दिलेले होते त्यामध्ये त्या क्वेश्चनची लेंथ जर तुम्ही पाहिली तर तुम्ही कॅल्क्युलेटरवरती जर सॉल्व करायला गेले तर एक क्वेश्चन पेपर हा कमीत कमी 15 मिनिट त्याला लागणार, कमीत कमी 15 मिनिट हा, जर शार्प पेरेंट्स असेल तर. आणि आपली मुलं हे 6 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करत आहेत. म्हणजे ह्या ज्या टेक्निक्स आहेत, हे जे स्किल आहेत, हे अॅबॅकसमुळे त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले. पहिल्या टप्प्यामध्ये ज्युनियर लेवलच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देत आहोत. अकॅडमीतर्फे हा अतिशय छान प्रोग्राम अरेंज केल्याबद्दल आणि मला प्रमुख अतिथी बोलवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मला आता विचारायचं आहे की कोणाकोणाला मेडल भेटलं नाही त्यांनी हातवरती करा. कोणाकोणाला मेडल भेटलं नाही, हा कोणाकोणाला मेडल भेटलं नाही त्यांनी हातवरती करा. या लोकांसाठी पहिल्यांदा टाळ्या व्हायला पाहिजे. सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही जे 48 लोक या प्रतियोगितेमध्ये सामील झाले, तुम्ही लाखो मुलांच्या पुढे, म्हणजे प्रतियोगितेमध्ये मेडल मिळवणं किंवा ट्रॉफी मिळवणं हे जितकं महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षा सहभागी होणं तितकंच महत्त्वाचं असतं. मुलांना सांगतोय, कोंबडीच्या पिलाला गरुडाचे पंख लावताही येतील, पण जिद्द ही मनातूनच असावी लागते. त्यामुळं तुम्ही सर्वांनी भाग घेतला आणि सर्वांनी बक्षीस मिळवलं त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचं टाळ्या वाजवून स्वागत करावं वाटतं. अबाकस म्हणजे नेमकं काय हे विद्यार्थ्यांना तर माहितीच आहे, पण पालकांना देखील कळावं यासाठी विद्यार्थी स्वतः तुम्हाला डेमो दाखवणार आहात. 23 + 46 + 32 + 51 + 85 + 36 that is 273 + 222 + 444 - 333. तर मित्रांनो, आज तन्वीने पहिला क्रमांक मिळवलेला आहे. सगळ्यात पहिलं तुझं अभिनंदन तन्वी. काय सांगशील, कसा होतो क्लास? छान होतो क्लास. आणि गणित वगैरे सोपी जातात आता? हो. अच्छा, तर तन्वीचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. प्रणाली बोटे.
आणि काय सांगाल हे जे काही अॅबॅकस क्लास आहे किंवा वैदिक पद्धतीने जे गणित शिकवलं जातं त्याचा मुलांच्या गणितामध्ये किती उपयोग होतो काय सांगाल? होतो, कॅल्क्युलेशन त्याच्यात खूप स्पीड वाढली मुलांचं आणि छान करतात. तर सानवीचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. स्वाती बोटे. आणि काय सांगाल विद्यार्थ्यांमध्ये कशी प्रगती होत आहे? ती पहिले खूप स्लो म्हणजे तिचं अट्रॅक्शन खूप वाढलंय. म्हणजे पहिले कसं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं अभ्यासावर, अभ्यास केल्यापासून कॉन्सन्ट्रेशन वाढलं अभ्यासावर सगळ्या सब्जेक्टमध्ये. एक असं निवांत बसून अभ्यास केला पाहिजे मुलांनी हे तिच्या लक्षात आलं आहे. आणि ते ॲडिशन म्हणा सबट्रॅक्शन म्हणा जे पहिले बोटावर करायचं किंवा आपण पहिले कसे लाईन सोडायचे झिरो काढायचे मग कट करायचे तसं नाही, आता डायरेक्टली अॅबॅकसवर मुलांना करता यायला लागलं. नंतर नंतर सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवल, मल्टिप्लिकेशन. आता ती सध्या फोर्थ लेवलला आहे पण ती बसली सेकंड लेवलला, कारण की याच्या आधी पण तिने नॅशनल लेवल दिलती तेव्हा फर्स्ट लेवलला बसली होती, त्या टॉप 10 आलती. आता वाटलं नव्हतं पण ती सेकंड रँकवर आली, यातच खूप आनंद आहे. यस, निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये प्रगती जी आहे ती होतच आहे. तुम्ही सर्वजण पाहतात की कशा पद्धतीने अॅबॅकस वैदिक गणित जे आहे ते स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा पुढे उपयोगी येणार आहे. कारण कॅल्क्युलेशन जे आहे ते आता कुठल्याही प्रकारे वही आणि पेनद्वारे केले जाणार नाही, तर ते डिरेक्टली तुम्ही माइंडमध्ये देखील करू शकता. आपण विद्यार्थ्यांचा डेमो देखील या ठिकाणी पाहिलेला आहे. मित्रांनो, अजून एक सानवी आपल्या सोबत आहे आणि तिचे पालक देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा सानवी कसं वाटतंय तुला, पहिलं प्राइज भेटलं काय? नाही, सेकंड भेटलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही, सेकंड प्राइज भेटलेला आहे. पालकांची काय प्रतिक्रिया ते देखील आपण पाहणार आहोत. तर काय सांगाल सर, कशा पद्धतीने मुलांमध्ये प्रोग्रेस होते, वैदिक गणित असेल अॅबॅकस पद्धत असेल उपयोगी येते का, काय सांगाल? अॅबॅकसमुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढते, मॅथबद्दल त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होते. मेन म्हणजे सर्वात त्यांना गणिताची आवड निर्माण होते. आणि हे जे गणिताचे 4 बेसिक क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, यावरती मुलांचा पूर्णपणे कंट्रोल येऊन जातो आहे. आणि अप टू स्टार्ट टू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, इवन आपण व्यावहारिक बाजारामध्ये जरी गेलो तरी आपल्याला हे कॅल्क्युलेशन आपल्याला तोंडी जमले पाहिजे, ते मुलांना या अॅबॅकसमुळे अतिशय व्यवस्थितपणे सांगतात आहे. बाजारात जर कुठं गेले तर आमच्या अगोदर त्यांचा हिशोब तयार झालेला असतो. तर या पद्धतीने आणि त्याचबरोबर त्यांना शाळेतल्या ज्या मॅथमॅटिक आहे त्यामध्ये सुद्धा या अॅबॅकसमुळे त्यांना फायदा होऊन ते मॅथ त्यांना सोपं जायला लागले. तर निश्चितपणे मित्रांनो, या कॉम्पिटिशनमध्ये मधुरा आणि तिचे पालक देखील या ठिकाणी बीडवरून आलेले आहेत खास, आणि मधुराने पहिलं प्राइज मिळवलेलं आहे. काय सांगशील, कशी प्रतिक्रिया आजची? मला अगोदर म्हणजे इतके येत नव्हते, माझे 80s होत होते, मला खूप म्हणजे वाईट वाटत होते, पण आता मला फर्स्ट प्राइज भेटले, मला खूप म्हणजे मजा येते, मस्त वाटते. आणि कुठून आलात तुम्ही सगळेजण? बीड. बीड वरून आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहात. कधी निघाले इकडे येण्यासाठी? काल. काल संध्याकाळी ते निघाले होते आणि आज या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इथे पोहोचले आहेत. पहिलं प्राइज देखील तुम्ही मिळवलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना खूप खूप तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुझं नाव काय? देशना. आणि किती नंबरचं प्राइज भेटला आज? सेकंड. काय सांगशील, काय प्रतिक्रिया आज तुझी, आज तू प्राइज जिंकलेले आहेस, कसं वाटतंय? छान छान वाटतंय. तर कुठून आलात मॅडम तुम्ही? रांजणगाव गणपतीवरून या ठिकाणी आलात पार्टिसिपेट करण्यासाठी. आणि काय सांगाल, किती प्रगती झालेली आहे मुलीमध्ये? प्रगती तशी भरपूर आहे. तसं बघायला गेलं तर या एजमध्ये मुलांना ॲटलीस्ट म्हणजे नंबर ॲडिशन करणं किंवा मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन हे फार अवघड वाटतं. म्हणजे 9 ते 10 वर्षाच्या मुलांना आपण कॅल्क्युलेटर किंवा वही पेन जरी दिलं तर त्यांना थोडं टाईम लागतो. तसं अभ्यासाच्या माध्यमातून टीचर भरपूर प्रोत्साहन म्हणजे देतात मुलांना की नाही तुम्ही करू शकता. म्हणजे ही थोडी सुरुवातीला फारच घाबरायची किंवा मी नाही करू शकत, मम्मा मला हे नाही जमणार, पण मॅडमनी तिला बरंच कोऑपरेट केलं. मॅडमनी तिला विश्वास दाखवला पहिले की नाही बाळा तू करशील, आणि तिने फर्स्ट लेवल म्हणजे नंतर एक्झाम जशी देत गेली किंवा जसं करत गेली तसं ती पुढे पुढे जात गेली. आणि एवढ्याच जेव्हापासून तिला कळलं की आता एक्झाम आहे आणि मॅडम पण म्हटलं की नाही बाळा तू करू शकशील, तसं तिने जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि आज रिझल्ट आहे. निश्चितपणे. तर गुरु एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे आहे त्याने जे काही अॅबॅकस क्लासेस असतील किंवा वैदिक मॅथ संदर्भातील क्लास असतील नुसतं शिकवण्याचंच काम केलेलं नाही आहे तर विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास जागा करण्याचं काम देखील. तर मित्रांनो, सोहम बेंद्रे देखील या ठिकाणी आहे आणि कितवं प्राइज भेटले तुला? फर्स्ट प्राइज भेटलेलं आहे. काय सांगशील, कसं काय जाते आता गणित? सोपं जाते आता. सोपं जात आहे. आणि पालक वर्ग देखील त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल मॅडम, आज मुलांमध्ये जी प्रगती किंवा मुलांची जी प्रगती तुम्ही पाहतात त्याबद्दल काय सांगाल? नाही, त्याने खूप छान केलेलं आहे आणि मॅडम पण एकदम छान समजून सांगतात. मी त्याच्या शेजारी बसते ज्यावेळेस ऑनलाईन क्लास असतात त्यावेळेस, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅडम समजून सांगतात. आणि त्याच्यामध्ये पण खूप फरक पडलेला आहे, त्याचे कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली, त्याला शाळेतल्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात
त्यामध्ये सुद्धा तो खूप छान मध्ये चालतो. मॅडमचं खरंच आभार. मित्रांनो, शिरूर मध्ये गुरु अबॅकस आणि वैदिक क्लास ज्या ठिकाणी चालतात त्या विद्या मॅडम ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत. मॅडम काय सांगाल, कसं स्वरूप असतं नेमकं आपल्या क्लासेस? तर नमस्कार. आपण अबॅकसमध्ये मुलांना फास्ट कॅल्क्युलेशन जे आहे ते करण्यासाठी शिकवतो. आणि अबॅकस जी आहे ही एक चायनीज मेथड आहे आणि अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अबॅकस शिकवलं जातं किंवा मुलं शिकतात. आणि त्याचा एक ब्रँड जो आहे तो गुरु अबॅकस हा आहे. गुरु अबॅकसच्या भारतामध्ये जवळपास 10,000 शाखा आहेत आणि भारताबाहेर देखील ते पसरलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण मुलांना स्पीड, ॲक्युरेसी तसेच कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं यासाठी मार्गदर्शन करतो. आजचं जे इंटरनॅशनल लेवल कॉम्पिटिशन होतं तर त्याच्यामध्ये 6 मिनिटांमध्ये 100 गणितं सोडवायची होती आणि ती बऱ्याच मुलांनी अगदी सुंदररित्या सोडवलेली आहे. आणि साधारणपणे किती फी असते क्लासची, त्या संदर्भात थोडंसं सांगा. बेकसची जी फी जी आहे ती 3 महिन्यांसाठी 3,000 असते आणि त्याच्यामध्ये 1,500 जे काही असते ते रजिस्ट्रेशन असते. आणि 1,500 जी फी आहे त्याच्यामध्ये आपले 3 महिने आपण मुलांना शिकवतो. आणि याच्यामध्ये किटमध्ये तुम्हाला 2 बुक्स, किट आणि टी शर्ट या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे तुमची फीज जी आहे ती फक्त 1,500 असणार आहे फर्स्ट लेवलची. सर, याचा जर आपण विचार केला तर टोटल ज्या काही आहेत त्या 8 लेवल असतात आणि 1 लेवल जी आहे ती 3 महिन्यांची असते. पण जर ज्यावेळी आपण फक्त शनिवार आणि रविवार किंवा आठवड्यातून 2 दिवस जर क्लास कंडक्ट केला तर क्लास जो आहे तो 3 महिने चालतो. परंतु आपल्याकडे आपल्या क्लासची एक खासियत अशी आहे की आपण डेली क्लास घेतो आहे, त्यामुळे काय होतं की मुलांमध्ये कंटिन्युटी राहते आहे. जर आपण आठवड्यामध्ये जर 2 दिवस क्लास घेतला तर काय होतं की मागील 5 दिवसामध्ये जे काही झालं तर ते मुलं जे काही आहे ते बऱ्यापैकी विसरत आहेत. त्यामुळं आपण डेली क्लास घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यामध्ये मुलांची ग्रास्पिंग पॉवर किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. जर लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं जास्त वेळ लागतो. जर 5-6 मुलं असतील तर त्यांना थोडासा कमी वेळ लागतो. आणि याच्यामध्ये काय असतं की 1.25 महिना किंवा 1.5 महिन्यामध्ये 1 लेवल आपण जर कंटिन्यू जर घेतलं तर ती कम्प्लीट होऊ शकते. गुरु अबॅकस अँड वैदिक मॅथ क्लासेस आता शिरूरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी शिकवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर टाकणारी शिरूर शहर व परिसरातील एकमेव अकॅडमी. संपर्क 7056475794.